आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी त्यांच्या सकाळ संध्याकाळच्या आरतीला रोज रोज वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक बनवून बाप्पाच्या नैवेद्यात ठेवलात तर बाप्पाही खुश आणि प्रसाद खाणारेही खुश। म्हणून आज मी अगदी वेगळी तसेच स्वादिष्ट अशी मोदक रेसिपी घेऊन आली आहे। तर त्यासाठी मी 6-7 काजू व 6-7 बदाम घेतलेले आहेत व त्यांना असं लांबट बारीक चिरून घेत आहे। तर पहा, बदाम व काजू छान चिरून झाले आहेत। आता यांना शालो फ्राय करून घेऊया। त्यासाठी गॅस ऑन करून मी पॅन ठेवून घेतलाय। यात 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचंय। प्रसादासाठी मोदक बनवायचंय तर तूप तर पाहिजेच ना। तूप गरम झाल्यानंतर यात चिरून घेतलेले काजू बदाम टाकायचे। तसेच मी इथं 10-12 मनुके सुद्धा घेतलेत। तुम्हीही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स किंवा घरात असलेले ड्रायफ्रुट्स वापरून असं व्यवस्थित तुपात परतून फ्राय करून घ्या। तर मिनिटभर असं परतल्यानंतर पहा, आपले काजू बदाम व मनुके आता छान फ्राय झाले आहेत व यांचा कलरही चेंज झाला आहे। तर आता यांना वाटीत काढून घेऊया। यानंतर आता याच पॅन मध्ये असं 1/2 वाटी तूप, हा आता महत्वाचं म्हणजे जेही माप आपण इथं घेणार आहोत ते असं घरातील ठराविक एका वाटीच्या किंवा कपाच्या मापाने घ्यायचं, त्यामुळे आपल्या मोदकाचं प्रीमिक्स एकदम परफेक्ट बनतं। असं तूप टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवून सेम वाटीच्या मापाने 1 वाटी चाळून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। हे आपलं रेग्युलर जे चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे। असं पिठाला तुपात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपल्याला यांना न थांबता सतत चमच्याने परतत राहायचंय। पटकन गव्हाचं पीठ भाजावं म्हणून गॅस मोठा केलात तर मात्र पॅनला पीठ चिटकतं आणि लवकर लालही होतो। म्हणून न थांबता 12-15 मिनिट स्लो गॅसवर यांना छान कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर असं गव्हाच्या पिठाला थोडासा कलर आल्यानंतर म्हणजे साधारण 9-10 मिनिटांनंतर यात 1/2 वाटी बारीक रवा टाकून यांना परतून घ्यायचं आहे। तर गव्हाच्या पिठाला भाजायला वेळ लागतो आणि रवा त्याही पेक्षा लवकर भाजला जातो, म्हणून मी रव्याला असं उशिरा टाकलेला आहे। आणि हो, तुम्हीही शक्यतो बारीक रवाच वापरा। तर पहा, रव्याचाही थोडा थोडा कलर चेंज झाला आहे व दोघेही छान भाजत आले आहेत। तर आता यात सर्वात शेवटी 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस टाकायचा आहे। मी इथं ओल्या खोबऱ्यावरील साल काढून खोबऱ्याला बारीक चिरून मिक्सर मध्ये वाटून घेतलेला आहे। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर दुकानातील रेडीमेड खोबऱ्याचा किस सुद्धा वापरू शकता। तर पहा, 3 मिनिटांनंतर खोबऱ्यालाही छान कलर आला आहे आणि आता घरातही छान सुगंध पसरायला लागलाय। त्यानंतर आता गॅस बंद करून तळलेले ड्रायफ्रूट टाकून मिनिटभर छान परतून घ्यायचं, कारण पॅन अजूनही गरम आहे म्हणजे पीठ वगैरे पॅनला चिटकणार नाही। तर आता याला गॅसवरून उतरवून बाजूला घेऊया। नंतर यात 1 वाटी पिठी साखर टाकायची। मी इथं घरातील जाड साखरेला मिक्सर मधून वाटून वापरलेला आहे। जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती तुम्ही इथं वापरू शकता। त्यानंतर या सर्वांना असं एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर पॅन आणि आतील सर्व जिन्नस गरम असल्यामुळे पिठी साखरेला पाणी सुटल्यामुळे आपलं हे प्रीमिक्स छान तयार होतं। जर तुमचं प्रीमिक्स असं बनलं नाही तर यात 4 चमचे दूध गरम करून टाका आणि यांना छान परतून घ्या। तर पहा, आपलं प्रीमिक्स एकदम रेडी झालं आहे। आता असं मोदकाचं पात्र घेऊन हे प्रीमिक्स यात भरून घ्यायचं आहे। व्यवस्थित मागील बाजूने दाब देऊन असं छान भरून घ्यायचं, म्हणजे मोदकाचा आकार सुद्धा छान येतो। तर पहा, किती छान तुपतुपीत मोदक बनून तयार झाले आहेत। तर असेच इतरही मोदक बनवून आपल्या लाडक्या बाप्पाला अशा स्वादिष्ट मोदकांचा प्रसाद बनवून एकदा नक्की अर्पण करा।